नागपूरच्या रुग्णालयांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन पोहोचवण्याच्या आपल्या आदेशाचं पालन न केल्यानं मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला फटकारलंय. उच्च न्यायालयाच्या नागपूर बॅचनं सुनावणीवेळी असं देखील म्हटलंय की या वाईट समाजाचा भाग असल्याची लाज वाटते. उच्च न्यायालयानं असंही म्हटलंय की ते महाराष्ट्रात कोरोना रुग्णांसाठी काहीच करू शकत नाही. न्यायाधीश एस बी शुक्रे आणि एस एम मोदक यांच्या खंडपीठानं म्हटलंय की जर तुम्हाला स्वतःला या गोष्टीची लाज वाटत नसेल तर आम्हालाच या वाईट समाजाचा एक भाग असल्याची लाज वाटते. आपण आपल्या कर्तव्यांपासून पळ काढतोय. तुम्ही रुग्णांच्या बाबतीत हलगर्जीपणा करत आहात. आम्ही तुम्हाला एक उपाय देत असतो मात्र त्याचं पालन देखील तुम्ही करत नाहीत. तुम्ही आम्हाला काहीच उपाय देत नाही. इथे नेमकं काय सुरू आहे असा सवालही न्यायालयानं केलाय. इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार न्यायालयानं असंही म्हटलंय की लोकांना हे जीवनरक्षक औषध न मिळणे हे त्यांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन आहे. हे प्रशासन आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत नसल्याचं आता स्पष्ट झालंय. न्यायालयानं आरोग्य सुविधांची कमतरता, लोकांना होत असलेला त्रास तसंच कोरोना संदर्भातील सर्व याचिकांवर एकदा सुनावणी केली आहे. आता महाविकास आघाडी सरकारकडून यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.